रक्षाबंधनाच्या सणानिमित्त आज डोंबिवलीमध्ये महिलांनी भाजप कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची जी गर्दी आहे या ठिकाणी दिसून येत आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांना राखी बांधण्यासाठी महिला ज्या आहेत त्या सज्ज झालेल्या आहेत. एकंदरीत या ठिकाणी महिलांनी रांगा लावलेल्या आहेत. दरवर्षी या ठिकाणी अशाच प्रकारचा सण साजरा केला जातोय आणि यावर्षी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण नेमकं त्यांच्या काय भावनेत जाणून घेऊया. आपल्यासोबत काही बहिणी आहेत. ताई ताई काय सांगाल तुम्ही या ठिकाणी रक्षाबंधन करायला आलेलं कसं वाटतं? म्हणजे आज महिलांना राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, लाडकी बहीण योजना आहे, त्याच्या अंतर्गत 3000 रुपये देखील आलेले आहेत. आणि कसा उत्साह तुमच्या? खूप आनंद आणि उत्साहित वाटतोय आम्हाला. आम्हाला बँकेत 3000 रुपये आले म्हणून. ताई तुम्ही कुठनं आलेले आहेत आणि आज आमदारांना रक्षाबंधन राखी बांधण्यासाठी आणलेत काय वाटतं? नमस्कार दादा. तुम्ही बाजू ताई तुम्ही कुठनं आलेले आहेत आणि आज राखी बांधण्यासाठी या ठिकाणी आले आहेत काय वाटतं? रामनगर डोंबिवली वरनं आले आहेत. खूप उत्साह आहे राखी बांधण्यासाठी. आमदारांना आपण या ठिकाणी राखी बांधतोय काय वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. ताई तुम्ही पण सांगा या ठिकाणी आमदारांना रक्षाबंधन राखी बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या जमा झाल्या आहेत का? दादांवरचं प्रेम आणि आपुलकी या सगळ्या बहिणींना माहिती आहे की दादा आपल्या अडीअडचणीला उपयोगाला येतो म्हणून खूप मोठ्या प्रमाणाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रविदादाला सगळ्या बहिणी राखी बांधायला दरवर्षी येतात. एकंदरीत पाहिलं गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी जी आहे या ठिकाणी दिसून येते. आपल्यासोबत आमदार रवींद्र चव्हाण हे देखील आहेत. दादा आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी दिसते, मोठा आनंद या ठिकाणी दिसून येत आहे, काय सांगाल? गेल्या वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टी एक परिवार म्हणून या ठिकाणी काम करतो आणि भारतीय जनता पार्टीला विचाराला मानणाऱ्या ह्या सगळ्या भगिनी आहेत. या भगिनी दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकत्र येत असतात. विविध संस्था आणि यामध्ये काम करणाऱ्या या भगिनी आहेत. खरं तर यांच्या प्रेरणेमुळेच आमच्यासारखे सर्व जण राजकारणामध्ये असो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये यांचं पाडबळ असल्यामुळेच आणि यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही अतिशय जोमाने काम करू शकतो. लाडकी बहीण योजना ही राबवण्यात येते. अनेक बहिणींना यावेळेस रक्षाबंधनचं एक मोठ्या प्रमाणात एक त्यांना रक्षाबंधनसाठी मोठं त्यांना एक आधार झालेला आहे. घर संसारालाही त्याचा आधार होतोय. यासाठी तुम्ही काय सांगाल? आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधल्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही योजना सामान्य प्रत्येक या महाराष्ट्रातील भगिनीसाठी फार त्यांच्या संसाराला एक आधार देणारी अशी योजना आहे. त्यामुळे सर्व स्तरावरती या योजनेचं फार कौतुक होत आहे आणि सर्व भगिनी या सरकारचा यासाठी आभार मानतात. एकंदरीत विरोधकाकडनं या योजनेवरती ही टीका केली जाते, यावरती काय सांगाल? आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर संजय राऊत यांनी सांगितलं की आमचं हे सरकार आलं तर दुप्पट योजनेचे पैसे आम्ही वाढवून देऊ, काय सांगाल? एक गोष्ट खरी आहे की आपण सरकार हे मायबाप असतं. सरकार म्हणून प्रत्येक सामान्य माणसाला आवश्यक असणारे विषय हे करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि मला खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी यांच्या आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार पुन्हा येईल आणि पुन्हा सरकार येऊन ही योजना जी आहे ही कार्यान्वित अशीच राहील, यात काही शंका नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर एक राजकीय प्रश्न आहे. मुंबई गोवा महामार्गावरनं आता युतीमधलेच तुमचे नेते आहेत, त्यांनी तुमच्यावरती टीका केली आहे रामदास कदम यांनी आणि त्या रस्त्यावरती तुमचा राजीनामा देखील मागितला आहे. तर काय सांगाल यावरती? म्हणजे युतीमध्ये असूनच रक्षाबंधन आहे. मला असं वाटतं की या संदर्भातला प्रश्न जो आहे तो प्रश्न तो अडाणी माणूस आहे असं माझं स्वतःचं मत आहे. हा जो नॅशनल हायवे आहे आणि नॅशनल हायवे हा नितीन गडकरी साहेब यांच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे मला असं वाटतं की तो अडाण्यासारखा प्रश्न आहे, उत्तर आहे त्यांचं. आणि त्याच्या बाजूला बसणारे सुद्धा कदाचित टाळ्या वाजवणारे हे त्याच पद्धतीचे असावेत. खरं तर मला कोणावरती टीका करायला आवडत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की त्यांच्या मुलाच्या मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी
आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये दिले म्हणून खरं तर त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून माझे आभार मानले पाहिजेत हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. 15 वर्ष मंत्री होते, 15 वर्ष स्वतः मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते, काय उपटली? बोलायलाय ना, मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येतं ना, कोणी वाचवायला राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा, रवी चव्हाण आहे, रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो, परंतु युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि बोललो काम ऐकून घेऊ, होणार नाही असं. एवढं लक्षात ठेवा, तोंड सांभाळून बोलायचं, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. दादा, नवीन गाणं आपण आज लॉन्च झालेलं आहे, नवीन गाणं आपण आज लॉन्च केलेलं आहे, काय सांगाल त्याबद्दल? एकंदरीत पाहिलं गेलं या ठिकाणी संतप्त असं इशारा देखील या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांनी कदम यांना दिलेला आहे. कॅमेरा पर्सन गणेश सह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.